आजीबाईंनी प्लास्टिकच्या पिशव्यांपासून एक छोटी चटई केलेली आहे, तर हीच ती चटई आहे. तुमचा विश्वास बसणार नाही की हाताने केलेला आहे. मला पण सुनीलला द्यायला पाहिजे, नाही तर माझ्या पुढे तुम्ही. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही पुन्हा एकदा रमेशच्या घरी आहोत आणि एक पारंपरिक पदार्थ आज आपण बनवून पाहणार आहोत. त्याचं नाव आहे भानवली हे त्याचं नाव आहे. आणि हा पदार्थ बनवून दाखवणार आहेत आमच्या सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात चांगली उत्तम मराठी बोलणाऱ्या आमच्या आजीबाई. आजी, आता आपण काय करून पाहणार आहोत? हे तांदळाचं पीठ आहे. अगोदर तांदूळ धुवायचे, सुकवायचे आणि त्याचं जाडसर पीठ करायचं. ओके. थोडी उडदाची डाळ टाकायची, त्यात उडदाची टाकायची थोडस, आणि नारळाचं दूध आहे. ओके. हे साखर आहे, वेलची पुडी. ओके. मीठ आहे, बेकिंग पावडर घेतलेली थोडीच एक चिमची टाकली टाकली तरी चालेल. आणि मीठ. ओके. आता काय करायचं पुढे? आता हे पीठ याच्यात टाकायचं, जाडसर दळायचं पीठ. जाडसर करायचं का? ओके. आणि त्यानंतर थोडस. ओके. हा. आणि मग आपण त्यामध्ये साखर घेतलेली आहे. ओके. मीठ चिमटी. मीठ आहे. ओके. हा गोड पदार्थच आहे ना? ओके. थोडीशी साखर. ओके. नाही टाकली तरी चालतं का? ओके. ओके. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं का? ओके. हा, नारळाचं दूध टाकायचं. हे आपण नारळाचं दूध घेतलेलं. ओके. एकदम असं जाड काढायचं पहिला. अच्छा, जाड घ्यायचं. हा. मंडळी, ह्या सर्वांच्या गुरु आहेत बरं का? ह्या पूर्वी जो पदार्थ आपण पाहिला त्यामध्ये मागून सर्व इन्स्ट्रक्शन येत होत्या. प्रत्यक्ष मास्टर शेफ आता आपल्या समोर आहेत. आणि हा, अच्छा, आपल्याला जे प्रमाण हवं आहे तितकं आपण टाकू. वा. हे थोड आमून द्यायचं. दुसऱ्या दिवशी करायचं. अच्छा, दुसऱ्या दिवशी. पीठ आलं पाहिजे वरती. मला शब्द सुचत नव्हता, मी फर्मंट बोलणार होतो. फर्मंट तर त्यांनी बरोबर, पीठ आलं पाहिजे वरती. वा. अच्छा, मग आता आपण हे झाकून वगैरे ठेवणार का? झाकून ठेवायचं. अच्छा, हा रुमाल. हा. ओके. थोडं ताटली ठेवलं की वजन राहील. बरोबर. मग हे आपण किती वेळ, कमीत कमी किती तास ठेवायचं आजी? आम्ही रात्री करतो. पूर्ण रात्री? सकाळी करतो. अच्छा, रात्री ठेवायचं आणि सकाळी. 10 तास तरी पाहिजे. वरती जेवढं वरती असतं ठेवायचं पूर्ण रात्री. ओके. ओके. अच्छा, मग आता आपण भेटूया उद्या सकाळी, नाही का? इतका वेळ नाही आहे. बरोबर. तर झेबाजींकडे ऑलरेडी आहे पीठ तयार केलेलं आहे. पीठ कसं आपण फॉर्मेट करण्यासाठी ठेवतात तसं हे पण ठेवायचं. आणि सकाळी फॉर्मेट होऊन असं वर वर आलं पाहिजे. ते मग येते असं. आजीबाई पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित. हा, साखर झाली. बरोबर. ओके. अच्छा, म्हणजे पूर्ण तेलात नाही येणार तळायचं? ओके. थोडंसं चिपकेला म्हणून. हा हा. थोडस तेल घेऊन याच्यावर टाकायचं. वा, तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. सफाईदार पण आहे. सर्व होत आहे. अच्छा, एकामध्येच आपण दोन तीन असे करू शकतो. ओके.
ओके एका वेळेला चार. थोडा वेळ आपण तसं शिजू देणार. ओके ओके अजून तयार नाही आहे. ओके मास्टर शेफ आमच्या आजीबाईने चेक करून झालेला आहे. सर्वांनी हा अनिशा बरोबर तू नोटीस केलं, सर्वांनी सांगितलं, तिघांनी सांगितलं की पलटी मारायची वेळ झाली, आजीबाईंनी सांगितलं नाही अजून नाही थांबा जरा. हे छोटे पॅनकेक्स आहेत नाही का? हा पण हे आपण मटणाच्या रश्या बरोबर चिकन रश्या बरोबर खातो. साखर नाही टाकायची, छान असे फुलले असं वाटतंय थोडस नाही का? आता आपण त्याला पलटी मारणार का? ओके वा छान त्याला गोल्डन रंग आलेला आहे. ओके एक बॅच आपली झालेली आहे. आता आजी दुसरी बॅच टाकणार आहेत भानवलीची. तवा बरोबर आहे. परवा दिवशी हा ईदच्या दिवशी का रात्री का? ओके अच्छा ओके थोडस उडदाचं डाळ थोडस दोन किलो मध्ये समज 10 रुपयाची थोडीशी टाकायची. हे नॉर्मल पीठ नसते आपलं, म्हणजे तांदूळचं पीठ असते ना, हाताला असं लागलं पाहिजे. फक्त नारळाचाच खर्च येतो जास्त खर्च नाही. तांदळाचं पीठ वेळची अच्छा हे आपण वरून काय टाकलं आता आहे बरं टाकलं शिल्लक शिल्लक काय म्हणून टाकलं. हा ओके शिल्लक काय म्हणून टाकलं वाटत नाही आणतात ते सर्व भाजीचे त्याची चटणी छान केली चटणी त्याची बनवली. अच्छा कुठे आहे ती सुकलेला पण चढला त्या फ्रीज असायला पाहिजे पण ना ते सर्व करते बघून फ्रीने असायला काय मतलब आवडतं क्रिकेटर कोण आपल्याला सगळे आवडतात. टाइमपास काहीतरी पाहिजे ना काम करायची ताकद पण नाही ना बसल्या बसल्या काय काय उद्योग करायचे. तुम्ही ऐकलं का माहिती नाही आजीबाई विषयी त्यांच्या सुना आणि नाच सुन काय सांगत होत्या. आजीबाई क्रिकेट पाहतात, आजीबाई कलाकुसरीच्या काही गोष्टी करतात, त्यामध्ये आपल्या घरी जे प्लास्टिक येते प्लास्टिकच्या पिशव्या त्यापासून त्यांनी चटई बनवलेली आहे, शब्दकोडी सोडवतात, अधे मध्ये जोक्स मारत असतात. एकदम झेबाजी सांगतात की सुपर आजी आहेत त्या. सुपर आजी आमची सुपर आजी. आजीबाई आपलं माहेर कुठे? वाडा. वाडाला का? इकडे गुडूस अंबाडीकडे. हा हा बरोबर. हा परवा अनुभव आहे. पकवान पण करा मटन आणि चिकन. आता बरोबर झालं. हा आता बरोबर झालं. बघा मंडळी पहिली बॅच जी आहे तो तवा बरोबर गरम झाला नव्हता त्यामुळे आजीबाईंचं ते मनात भरलं नाही पण आता पलटी मारता बरोबर. हा आता बरोबर झालं माझ्या मनासारखं. वा म्हणजे काम करायचं काय असंच पटकन काहीतरी जीवावरचं काळ काढलं नाही व्यवस्थित करायचं. जीवाला त्रास झाला तरी चालतो माझं काम चांगलं झालं पाहिजे. वा पहिल्या पासून माझे सगळे अनुभवाचे बोल आहेत. मग हे लग्नाला वगैरे असतात का? लग्नात काही स्पेशल
आणि जर्दा म्हणतात ना जर्दांगाचं, जर्दा गोड भात ते नाही माहिती, ते पण करतात सर्व पारंपरिक पदार्थ माहिती आहे. जर्दा आणि धान शिकोरी कॉम्बिनेशन आहे आमचे, वरडत हे असतात पाहिजे. लग्नात गेले नाही तुम्ही कोणाच्या? एकाच लग्नाला गेलोय मी आधी बोलायला लागेल, एक लग्नाला यायचंय मला. आता मी बोलायला घरी असला आहे प्लीज प्लीज. वा मंडळी आपली भानवली तयार झालेली आहेत आणि आजीबाईच्या हातच्या. मंडळी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की आजीबाईंनी आपल्याला काकूने सांगितलं की आजीबाईंनी प्लास्टिकच्या पिशव्यांपासून एक छोटी चटई केलेली आहे. तर हीच ती चटई आहे, तुमचा विश्वास बसणार नाही की हाताने केलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपल्या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आपण बाजारातनं सामान वगैरे आणतो ना तेव्हा ज्या पिशव्या असतात त्यापासून हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रंगाच्या ह्या पिशव्या आहेत एकमेकामध्ये गुंफून. हां आणि ह्या सुईला तुम्ही धागा त्याचा बनवता ह्याचा आणि मग करता का? हा बारीक कापून केलेला आहे. कमाल आहे, सलाम आहे तुम्हाला, कमाल कसली सलाम आहे तुम्हाला. हर हुन्नरी आजी आहेत. आणि हे बघा हे भरतकाम केलेलं आहे त्यांनी, हे सर्व हातावर केलेलं आहे नाही का? हा हाताच आहे ना हे तुम्ही लहान लहानपणी शिकलेला आहात का? हे पाहून असं शिकत गेला कळू आहे. पण ही कोर्स वगैरे काही केलेला नाही. मी माझे कपडे पण स्वतः गुडघे दुखतात. पण हे ह्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना, हे तुम्ही कसं बनवलं, म्हणजे तुम्हाला कशी कल्पना आली हे आपण बनवूया असं, कसं जमलं हे? हे कुणाचं तरी मी ऐकलं होतं की अशी पिशवीची चटई बनवतात. मी तर ट्राय केली, प्रयत्न केला आणि प्रयत्न केला जमलं. ते सुया माझ्याकडे आहेतच ना, त्या करायचे बरोबर. मग धाग्याच्या ऐवजी आपण प्लास्टिक घेतलं आणि सुया ते वापरून करून घेतलं. वा खूपच सुंदर आहे. आपण तेव्हापासून आजीबाई आजीबाई सांगतोय पण आजीबाईंचं नाव काय आपण आहे ते ऐकलं नाही. तर आपलं नाव काय? जाहिदा. जाहिदा, जाहिदा आजींनी आपल्याला ही मला वाटतं मनुष्य काय काय करू शकतो ठरवलं तर, प्रयत्न केला तर त्याचं एक मूर्तिमंत सगळं होतं. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रयत्न करत राहायचं. वा म्हणजे हे अनुभवाचे बोल आहेत. आणि आपण आजच्या काळामध्ये लोक बरेच म्हणतात की हे माझ्याने होणार नाही, ते माझ्याने होणार नाही, मतलब प्रयत्न केले तर सगळं होतं, सगळं होतं. वा तर मंडळी भानवली आपली तयार आहे आणि ही जबाबदारी आता सुनी माझ्यावर दिलेली आहे टेस्ट करायची. आणि मला माहिती आजी बहिणी बनवली आहे त्यामुळे चांगली असणारच आहे. मी चव घेऊन बघतो. इडली पण सांगतो बरोबर, म्हणजे अशी फ्राय इडली वगैरे टाइट होते मुलांना पण आवडेल. जर मला पण सुनीला द्यायला पाहिजे नाही तर माझ्या पुढे ट्राय करा. हा जरूर जरूर ट्राय करायला हरकतच आहे. मस्त आहे. टाइम पाहिजे, टाइम पाहिजे बरोबर. मेन गोष्ट तीच. आपण जे हॉलमध्ये फोटो पाहिला, चित्र पाहिलं, ते काकीच्या मुलीने काढलं होतं. त्यांनी दुसरं काहीतरी केलेलं आहे ते पण बघ ना कसं आहे ते. हा मी ठेवतो इकडे. अच्छा तिचाच फोटो स्वतः काढलेला ना बर्थडे होता तर तिने रात्री काढून ना मग ते बर्थडेला दिलं. हा बघा हा रिअल फोटो आहे, फोटोग्राफ आहे आणि हे हाताने काढलेलं पेंटिंग आहे. वा सही आर्टिस्ट छान आहे, आर्टिस्ट आहे. अच्छा हे देखील खूप सुंदर आहे. वा रंगसंगती एकदम मस्त आहे. आजीबाई या ना तुम्ही. हा आपण शेवटचा आभार मानूया अनिशा आता सांगेल या ना उभ्या. हा तर मंडळी आपल्या सर्वप्रथम परिवारांचे मी आभार मानते कारण तुम्ही आम्हाला तुमच्या परिवारातल्या सदस्याप्रमाणे बकरी ईदला येणार आणि तुम्ही आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, घंटीचं बटन देखील दाबा. बाय बाय मंडळी.